आज झालेल्या ऑनलाईन स्थायी समितीमध्ये स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली विविध मुख्य विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये कोरोना काळात महारोग कायदा रेडी रेकनरच्या जास्त दरामुळे बांधकाम क्षेत्रात मंदी आल्याने बांधकामांना मंजुरी देताना डेव्हलपमेंटमध्ये हप्त्याची मुदत करून देणे, त्याचबरोबर वाढत्या कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा औषध खरेदी करण्यात वैद्यकीय विभागाला मंजुरी देण्यात आली, DJP नगर येथील जॉगिंग ट्रॅकला स्प्रिंकलर सिस्टम बसवणे, पंचवटीतील गणेशवाडी येथील शाळा क्रमांक 30 ही मिळकत जाहीर लिलाव पद्धतीने देण्याबाबत, तसेच स्वामीनारायण नगर औरंगाबाद नाका येथील जलकुंभ बांधण्यास परवानगी, याच पद्धतीने माननीय आयुक्तांकडून आलेल्या विशेष महत्वाच्या विषयांना मंजुरी देऊन ऑनलाईन सभा संपन्न करण्यात आली. यावेळी माहिती देताना गणेश गीते यांनी सांगितले, सर्व सभासदांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आलेली. त्यांनी मांडलेला मुद्दा एकदम योग्य आहे. आपल्याला सर्व कर्मचाऱ्यांच्या एकाच वेळेस बदल्या नाही करता येणार. ते झालेलं आहे, ते चुकीचं झालेलं आहे. आपण आता त्या ठिकाणी परत जे माहितीवाले थोडे थोडे लोक ठेवून आणि उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू. हो, करणार आपण. नाशिक रोडच्या पाण्याच्या संदर्भात मोरेंनी विचारलं होतं, त्याबाबत काय करणार आहे? त्याच्यावर उद्या किंवा परवा नलावडे साहेबांनी संबंधित विषयाचे सर्व अधिकारी आणि आपले नाशिक रोड विभागातील सदस्य यांची एक बैठक घेऊन आणि तात्काळ तो प्रश्न मार्गी लावू. एम शेट्टी यांनी तक्रार केली ग्लोबल हॉस्पिटल संदर्भात, त्याचा सविस्तर अहवाल चौकशी समितीला पुढच्या स्टँडिंगवर ठेवायला लावला. या ऑनलाईन सभेमध्ये स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपल्या समस्या देखील मांडल्या. ऐन वेळेला आलेल्या काही महत्त्वाच्या विषयांवर देखील मंजुरी देण्यात आली. यावेळी ऑनलाईन सभेमध्ये सर्व स्थायीचे सदस्य उपस्थित होते. गंगापूर धरणामध्ये आता आज 10 तारीख आली, 10 ऑगस्ट आहे. जून गेला, जुलै गेला, पाऊस पडत नसल्यामुळे गंगापूर धरणामध्ये 37% पाणी साठा असल्यामुळे शहरातील नागरिकांनी पण पाणी जपून वापरले पाहिजे, त्याप्रमाणे त्याची काळजी पण घेतली पाहिजे. आणि तसंच काही वाटलं एक अजून 8 दिवस वाट बघू, नाही तर शहरातील पाणी कपाती संदर्भात अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन आणि त्यावर चर्चा करून आणि तसा निर्णय घेऊ. आणि कारण शहराच्या दृष्टीने जर समजा अशीच परिस्थिती हा महिनाभर बी राहिलं तर पाणी कपात करण्याशिवाय पर्याय नाही. नाईन न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.